सरकारच्या जी आर अर्थातच शासन निर्णयाचे अनेक किस्से तुम्ही ऐकले असतील, पण एका शासन निर्णयानं अकोल्यातल्या एका नदीचं भाग्य बदललं आहे. ती नदी पाणीदार झाली, पण त्याचबरोबर तिच्या भोवतालचे रस्तेही आता चांगले होणार आहेत. कमळगंगा नदी अकोला जिल्ह्यातल्या मूर्तिजापूर तालुक्याची जीवनवाहिनी अशी या नदीची ओळख आहे. यंदाच्या पावसाळ्यात कमळगंगेनं चांगलाच बाळसं धरलंय. काही दिवसांपूर्वी पाण्याअभावी कोरडी पडलेली ही कमळगंगा तर दुसऱ्या दृश्यात पाणीदार झालेली कमळगंगा. एका शासन निर्णयानंतर कमळगंगेचं भाग्यच बदललं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून हा शासन निर्णय करण्यात आला. या निर्णयानुसार नदी खोलीकरण, रुंदीकरण, नवीन शेततळं खोदणं, शेततळ्यांमधला गाळ काढणं, नाल्याचं खोलीकरण, नाला रुंदीकरण अशी जलसंधारणाची कामं करण्यात आली. त्यातूनच या कमळगंगेचं पुनरुज्जीवन झालं. या नदीपात्राचं तब्बल 13 किलोमीटरपर्यंत रुंदीकरण आणि खोलीकरण करण्यात आलंय. हे 23 किलोमीटरची पूर्ण नदी आहे. त्यापैकी जवळपास 10 किलोमीटरच्या नदीचं खोलीकरण केलेलं आहे आणि आपण स्वतः बघू शकत आहे की पहिल्याच पावसामध्ये आपली कमळगंगा पुनर्जीवित झालेली आहे. यामध्ये पाणी आहे आणि त्याच्या काठावर जे शेतकरी आहे त्याच्या डायरेक्ट बेनिफिट भेटत आहे आणि ह्या पूर्ण क्षेत्रामध्ये पाणीची जे पातलेली आहे ते उच उपर आलेली आहे. तर हे एक क्रांतिकारी काम आहे. संपूर्ण मूर्तिजापूर तालुकासाठी 29 नोव्हेंबरचे GR प्रमाणे आम्ही इतके मोठ्या प्रमाणावर जलसंधारणचे काम केलेले आहे. या खोदकामातून निघणारी माती, मुरुम, दगड आणि गौण खनिजाचा वापर राष्ट्रीय महामार्गाच्या कामासाठी करण्यात येणार आहे. नदीचं खोलीकरण झाल्यानं इथला शेतकरी खरीपासह रब्बी हंगामासाठीही आश्वस्त झालाय. असं जर समजा खोलीकरण सर्व चिकडे झालं तर याचा सर्व शेतकऱ्यांना भरपूर फायदा मिळेल आणि बाकी हे जे बागायती क्षेत्र जे आहे या सिंचनामुळे अडवलेल्या पाण्यामुळे भरपूर हिरवळीचं प्रमाण आजूबाजूनं जे काही जनावरं आहे यांना भरपूर चारा आहे ते सर्व काही याच्यातून लाभेल त्याला. 2010 मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी या नदीच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न सुरू केले, पण त्याला यश आलं नव्हतं. पण आता सरकारी निर्णयानंतर काम जोरात सुरू झालं. या कामामुळे दुहेरी फायदा झालाय. एकतर नदी पुनरुज्जीवित झालीय, तर नदीच्या गाळातून निघालेला गाळ, मुरुम आणि इतर खनिजांमुळे रस्ते कंत्राटदाराला द्यावं लागणाऱ्या 16 कोटींची बचतही झाली आहे. जय जगड, झी मीडिया, अकोला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.